घ्यावी लागते नाही, पण बाकी काय तुमचं बॅनर तर चाललं, पिक्चर तर आता चाललं झाला, हिट झाला पिक्चर, पण राज्यात पिक्चर हिट झालेला आहे. पण म्हणजे म्हणजे त्या अर्थानं ताण होता की म्हणजे आता निकाल आल्यानंतर असं वाटतं की अरे फारच सोपं होतं भाजपसाठी. निवडणूक तशी नॉर्मल नव्हती, माझ्यावर पूर्ण अटॅक, काँग्रेसचा पूर्ण अटॅक माझ्यावर होता. रेवंत रेड्डींकडे जे की आपले तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त भोकर विधानसभेची जबाबदारी, दोन मंत्री मतदारसंघात बसून त्यांचे आणि प्रचंड पैसा, अशा पद्धतीने ती निवडणूक फोकस करून मला अटॅक माझ्यावर झालेला आहे, जगजाहीर आहे, लपून काहीच नाही. आणि त्यामुळे ते फेस करत होतो मी, मला जाणीव होती आणि मला कल्पनाही होती काँग्रेसची काय आहे, कारण मी काँग्रेसमध्ये इतके वर्ष काढली असल्यामुळे मला कल्पना होती काय होणार आहे. पण तेलंगणातून फोकस सर्व हा माझ्यावर होता, पण ठीक आहे, मी ते फेस केलं आणि माझ्या पद्धतीने लोकांनी मला साथ दिली, फायदा झाला याचा, लोकांनी साथ दिली मला. पण आता तुमची पहिली निवडणूक आणि श्रीजयाची पहिली निवडणूक, ह्या दोन निवडणुकांमध्ये तुम्हाला काय काय म्हणजे कशी बदलली निवडणूक, काय तुम्हाला दिसतं? त्यावेळेस कसं आहे की समीकरणं वेगळी होती, एकवेळेस त्यावेळेस अधिक लोकांचा भर कामावर होता, तर मी या मतदारसंघात प्रचंड काम केलेलं आहे, पण फक्त कामच चालतं असं नाही आहे. आता सोशल मीडियावर होणारा प्रचार, तिथे चालणारा अपप्रचार आपल्याबद्दल, एक तरुण वर्गाच्या वेगळ्या अपेक्षा, आणि ज्या मंडळींना मीच मोठं केलं माझ्या कार्यकाळामध्ये तेच माझ्या विरोधात उभे होते, तर सगळं हे गणित होतं एकंदरीत. त्यामुळे हा फरक तसं काय म्हणजे विरोधक हा काही नौखा नव्हता मला, विरोधक मला कल्पना होती. परंतु त्यावेळेस कसं होतं की त्या 75 त्या एक म्हणजे पहिली लोकसभेची निवडणूक, जी पोटनिवडणूक मी जिंकलो, त्यावेळेस विरोधक हे विरोधी पक्षातलेच होते. यावेळेस विरोधक जे आहे ते आपणच मोठे केलेले विरोधक होते, त्यामुळे तुम्ही विरोधकात जाऊन बसला था झाले ते तिकडे.